जोहार जय मुलिवासी मी रवींद्र राणे आपण बघत आहात एम एन न्यूज महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षण धनगर आरक्षण पंचायत राजचे जे आरक्षण संपलेले आहे त्या आरक्षण बचावासाठी तसेच एस सी एस टीचे जे प्रमोशन रिझर्वेशनचे जे आरक्षण स्थगिती दिलेले आहे यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी याला जबाबदार आहे की सत्तेपासून दूर राहण्यात जड जात असलेल्या देवेंद्र फडणवीस कर्वी केंद्राकडून करून घेतलेले काळीसत्र तर नाही ना वास्तवत महाराष्ट्रात एस सी एस टी ओ पी सी मराठा या सर्व वर्गात अस्वस्थता नि निर्माण झालेली आहे काल भाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी महाराज आणि भाजपाचे संकटमोचक असलेले ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी कोल्हापूर येथे आरक्षणजनक राजश्री शाहू महाराजांच्या समाधीस्थळी मुख आंदोलन केले या मूग आंदोलनामध्ये छत्रपती संभाजी महाराज बोलताना म्हणाले की मराठा आरक्षणाच्या चर्चेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व दारे खुली केलेली आहे हे स्वागतार्ह आहे पण मी राज्यातील मराठा समाजाचे जे समन्वयक आहे त्यांना देखील सोबत घेऊन जाईल मी एकट्या त्यांना जाणार नाही तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि भाजपचे संकट मोचक असलेले प्रकाश आंबेडकर म्हणालेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारने योग्य वेळी भूमिका न घेतल्यामुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे आणि मराठांना आरक्षण मिळू शकले नाही यासाठी दोन्ही सरकारे दोषी आहेत तसेच खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी प्रखर आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे हा आंदोलनाचा इशारा जरी दिला असला तरी खरी छत्रपती संभाजी महाराजांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यसभेत उचलून धरला तर पूर्ण होऊ शकतो आणि महाराष्ट्रातील सर्व पक्षाचे खासदार लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार हे प्रश्न उचलून धरतील दुसरीकडे धनगर आरक्षण कृती समितीने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आजवरच्या नेत्यांनी ने, स्वतःच्या राजकीय स्वार्थ साधल्यावर धनगर आरक्षणाकडे जो धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केले आहे असा आरोपसुद्धा केला त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की धनगर समाजाच्या नेत्यांनी ने भाजप आमदार गोपीचंद पडळकर व इतर नेत्यांवर निशाणा साधला धनगर समाजाचे नेतृत्व कुचकामी ठरलेले आहे धनगर समाजाच्या नेत्यांकडून आम्हाला काही मिळालेलं नाही आमचा भ्रम निराश झालेला आहे आता मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणाऱ्या संभाजी महाराज आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांनीच धनगर समाजाला न्याय द्यावा अशी मागणी धनगर समाजाचे नेते परमेश्वर कोळेकर यांनी केलेली आहे आता प्रश्न इथे निर्माण होतो की एकीकडे मराठा तिला न्याय मिळाला नाही आणि दोन्ही छत्रपती राजे छत्रपती जे आहेत धनगर समाजाला कसा न्याय मिळू देऊ शकतात ग्रामीण भागात एक म्हण आहे उघड्याशी जरी नांगडं केलं आणि दोन्ही कार्टून मेलं अशी अवस्था निर्माण होईल दुसरीकडे ओबीसीचे पंचायतराजमधील नुकतेच आरक्षण जे आहे ते सुप्रीम कोर्टाने निरस्त केले यावर ओबीसीचे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी स्वागत केले आणि म्हणाले की यामुळे ओबीसीना न्याय मिळवण्यासाठी एक चांगली संधी आहे त्यामुळे ओबीसीची वेगळी जनगणना होईल आणि हा प्रश्न निकाली निघेल नुकतेच मध्य प्रदेशमधील जबलपूर हायकोर्टाने ओबीसी जनगणना करण्यात यावी असा निर्णय दिला ही देशातील पहिली घटना होय की जो हायकोर्टाने ओबीसी जनगणनेचा निर्णय घेतला ओबीसी पंचायत राजमधील आरक्षणासाठी अखिल भारतीय महात्मा पोलीस परिषदेच्या वतीने नाशिक येथे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली यावर छगन भुजबळ म्हणाले की ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला घटनात्मक गटीच्या पूर्ततेसाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आता राज्य सरकारला ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी सुप्रीम कोर्टात सखोल माहिती म्हणजेच इम्प्रिकल डाटासाठी साठी पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जावे लागेल भुजबळ हे पण म्हणाले की राज्यात ओबीसीचे पंचायत राजचे आरक्षण संपले असले तरी ओबीसीचे नोकरीचे आणि शैक्षणिक आरक्षण अबाधित राहील भुजबळांना हे माहीत नसेल का वास्तवात केंद्रातील भाजप सरकार ही जी आरक्षण नीती आहे ही आरक्षण नीती गुंडाळ ठेवायची आहे आता पंचायत राजचे आरक्षण संपून टाकले उद्या जे उरले सुरले शैक्षणिक आणि नोकरीत असलेले आरक्षण हळूहळू बंद करण्याची तयारी सुरू केलेली आहे राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितिन राऊत मराठा आरक्षण एस सी एस टीच्या प्रमोशन बद्दल जी स्थगिती मिळालेली आहे त्या प्रकरणामध्ये तसेच सुप्रीम कोर्टाने पंचायत राजमधील ओबीसीच्या आरक्षणाला देखील निरस्त केलेले आहे या संदर्भामध्ये त्यांनी प्रेस वार्ता केली आणि प्रेस वार्ता करताना म्हणाले की बहुजन समाजाला वेठीच धरणाऱ्या झारीतील शुक्राचार्याचे मी पितळ उघडे पाडणार आहे आता हे शुक्राचार्य अजित पवार आहेत की देवेंद्र फडणवीस आहे हे मात्र त्यांनी सांगितले नाही भारतीय संविधान जेव्हा निर्माण होत होते तेव्हा आरक्षण हा मूलभूत अधिकार आहे ह्या विरोधामध्ये आरक्षणा मूलभूत अधिकार नाही याकरिता काँग्रेस पक्षानेच कार्य केलं आणि डॉक्टर नितीन राऊत काँग्रेस पक्षाचेच आहेत तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी आरक्षणाला विरोध केलेला होता तसेच काँग्रेसच्याच दबावाखाली कलम तीनशे पस्तीस आणून प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेच्या नावाखाली आरक्षण नीती प्रभावी केलेली आहे धन्यवाद